सर्व कर्तृत्व भगवंताकडे देणारं समर्थांचं मन या करता एखाद्या ओढून आपल्याला दिसलं. मग अशा आपण मूर्खांच्या लक्षणाकडे गेलो तो आपण मध्यंतराच्या जवळ येतो आहे तेव्हा मूर्खांची लक्षणं पहिल्याप्रथम संपून टाकावी तर मग मध्यंतर करावा थोड्या वेळाने असं मला वाटतं. पढत मूर्ख असं एक समर्थांनी संज्ञा केली की जे शहाणे आहेत आणि असं असूनसुद्धा मूर्खासारखे वागतात त्यांना समर्थ पढत मूर्ख म्हणतात. समर्थ असं म्हणतात, आता ऐका शहाणे असोनी मूर्ख तया नाव पढत मूर्ख. बहुश्रुत आणि व्युत्पन्न प्रांजळ बोले ब्रह्मज्ञान दुराशा आणि अभिमान धरी तो एक पढत मूर्ख. आपलेपणे ज्ञातेपणे सकळा सशब्द ठेवणे प्राणी मात्रांचे पाहे उणे तो एक मूर्ख पढत मूर्ख. रजोगुणी तमोगुणी कपिल कपटी कुटील अंतःकरणी वैभव देखो न वाखाणी तो एक पढत मूर्ख. समूळ ग्रंथ पाहिल्याविण उगाच ठेवी जो दूषण गुण सांगता अवगुण पाहे तो एक पढत मूर्ख. वक्ता अधिकाऱ्याविण वक्तृत्वाचा करीसीण वचन जयाचे कठीण तो एक पढत मूर्ख. निरूपणी भले भले श्रोते येऊन बैसले क्षुद्रे लक्षून बोले तो एक पढत मूर्ख. वर्णी स्त्रियांचे आवेव नाना नाटके हावभाव देवा जो विसरे मानव तो एक पढत मूर्ख. व्युत्पन्न आणि वीतरागी ब्रह्मज्ञानी महायोगी भविष्य सांगो लागे जगी तो एक पढत मूर्ख. मागे एक पुढे एक ऐसा जयाचा दंडक बोले एक करी एक तो एक पढत मूर्ख. वर्तलाविण सीकवी ब्रह्मज्ञान लावणी लावी पराधेन गोसावी तो एक पढत मूर्ख. परममूर्खा माझी मूर्ख जो संसारी मानी सुख. परममूर्खा माझी मूर्ख जो संसारी मानी सुख या संसार दुःख ऐसे दुःख आणिक नाही आणिक नाही. आता मध्यंतराच्या आधीचं आपण शेवटचं गाणं घेणार आहोत. त्यापूर्वी दोन निवेदन आहेत ती मी आपणा विदित करू इच्छितो. समर्थसेवा मंडळ गेली 56 वर्ष समर्थसेवेमध्ये कार्यमग्न आहे. दुरवस्थ झालेला समाधी मंदिरं सज्जनगड याचं पुनरुज्जीवन जीर्णोद्धार समर्थसेवा मंडळाने केलं आणि त्याला आजचं रूप आणून दिलं. अर्थात समर्थसेवा मंडळाने केला म्हणजे आपण सर्वांनी केला किंवा तो समर्थसेवा मंडळाच्या माध्यमातून करवून घेतला. कालच या सगळ्या सोयीमध्ये कारण आपण आत्ता येणाऱ्या सर्व भक्तांना मुक्त निवास मुक्त प्रसाद ही सर्व सोय देतो आणि सुसज्ज अशा जवळजवळ 80 खोल्या आपल्याकडे उतरण्यासाठी उपलब्ध आहेत. त्याचबरोबर पर्यावरणाचं रक्षण करणारी सौर ऊर्जेवरची यंत्रणा ही सुद्धा आपण तिथं बसवलेली आहे. तर आपण सर्वांनी अवश्य सज्जनगडला येतच जावं. कालच समरसेवा मंडळाची जी स्थापना झाली त्यामध्ये सहभागी असलेले इतिहासभूषण काही बाबासाहेब देशपांडे यांच्या वारसांनी त्यांची एक जागा गडावर जी होती ती समर्थसेवा मंडळाला नाममात्र किमतीला दिलेली आहे आणि तिथे सुसज्ज असं ग्रंथालय आणि अभ्यासिका असं बांधायचा आमचा प्रयत्न आहे आणि ती लवकरच कदाचित 6 महिन्यामध्ये पूर्ण होईल आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने. त्याचबरोबर चाफळला श्रीराम देवस्थान ट्रस्टच्या मार्फत भक्त निवासाचं बांधकाम सुरू आहे. 10 खोल्या सुसज्ज बांधाव्यात अशी कल्पना आहे आणि त्यासाठी 75,000 रुपये देणगी देणाऱ्यांचं नाव त्या खोलीला देण्यात येईल. अर्थात त्या खोल्या येणाऱ्या सर्व भक्तांना निःशुल्कपणे वापरण्यात देण्यात येतील तेव्हा आपण या सर्व उपक्रमांना सहकार्य करावं अशी विनंती आहे. आणखीन एक गोष्टीचा नुसता उल्लेख करून ठेवतो, पुण्यामध्येही छोटंसं समर्थांचं उपासना मंदिर बांधावं अशी कल्पना आहे. कदाचित लवकरच तो सुयोगसुद्धा येईल आणि तेव्हा आपण सर्वांचं सहकार्य निश्चितपणे असेल असं मला वाटतं. एकूणच उत्तम माणूस पृथ्वीमध्ये जितकी शरीरे तितकी भगवंताची घरे असं मानणारा जातीधर्माच्या पलीकडे जाणारा व्युत्पन्न माणूस घडवण्याच्या दृष्टीनं समरसेवा मंडळाचं हे कार्य चालू आहे. यानंतर मध्यंतरापूर्वीचं शेवटचं गाणं आपण घेतोय. आमुते सज्जन संत साधूजन असं समर्थांचं गीत. गाणाऱ्यात उपेंद्र भट आणि सहगायक. यातला एक शब्द फार अतिशय महत्त्वाचा मला वाटतो ते सुधीरच्या परवानगीने मीच सांगून टाकतो. त्यात असं एक वाक्य आहे, एक ओळ आहे, सुखरूप संग सज्जनांचा. आपण नेहमी म्हणतो की सुखरूप पोचला म्हणजे कळवा. इथं समर्थ म्हणतात सुखरूप संग, सुखरूपी आहे आणि सुखरूप असाही आहे असं दोन्ही भाव त्यामध्ये दिसतील
गात आहेत उपेंद्र भट आणि सहकलाकार.